आदर्श मधील आदर्श आमचा देश रक्षण समता आणि बंधुता। कोरोना आपल्या देशावर आलेलं मोठं संकट, या शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा, सावध राहा। सर्व नागरिकांना कडकडीचे आवाहन, घराबाहेर पडू नका, आपण आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा। आदर्श करियर अकॅडमी, भादुरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ उकुळणे या कर्फ्यू कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली, सोलापूर आणि कर्नाटकमधल्या सीमाभागामधून संघाचं होणारं सर्व दुधाचं संकलन नॉर्मल पूर्ववत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ग्रामीण भागामधल्या सर्व दूध संस्था, त्याचे कर्मचारी, दूध उत्पादक, त्याचबरोबर संघाचे वेगळे वेगळे चिलिंग सेंटर्सवरचे कर्मचारी, दूध वाहतूक करणारे ठेकेदार, या सगळ्यांच्या माध्यमामधनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं, शिस्तबद्ध रीतीनं ग्रामीण भागामधलं संपूर्ण दूध हे गोकुळपर्यंत आणण्याचं काम कर्फ्यू चालू झाल्यापासून, लॉकडाऊन चालू झाल्यापासून आम्ही सातत्यानं केलेलं आहे। जवळपास 11,50,000 ते 12,00,000 लिटर दुधाचं रोजचं संकलन ही व्यवस्थितपणानं सुरू आहे। या सर्वामध्ये जिल्ह्याचं प्रशासन, पोलीस यंत्रणा या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। वितरणावर मात्र कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या गोकुळच्या दुधाच्या वितरणावर फार मोठा परिणाम या काळामध्ये झालेला आहे। त्यामध्ये खास करून मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या सर्व शहरामध्ये पुरवठा होणारं दूध, त्याची विक्री जवळपास 2.5 लाख लिटरनं कमी झाली। सरासरीनं 12 लाख लिटर दुधाची होणारी विक्री आज 9 ते 9.25 लाख लिटर वाढलेली आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अतिरिक्त होणाऱ्या जवळपास 3 लाख लिटर दुधाचं पावडर आणि लोण्यामध्ये रूपांतर करण्याचं काम गोकुळनं सुरू ठेवलेलं आहे। या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून दुधाचे दरही कुठल्याही प्रमाणात प्रकारे कमी न करता दुधाचं संकलन नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये आम्ही केलेला आहे। या सगळ्यामध्ये दूध संघाचे सर्व कर्मचारी, वाहतूक करणारे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, शहरातले दुधाचे वितरक, रिटेलिंग करणारे, त्यांचे डोर डिलिव्हरी करणारे, त्यांचे वितरक या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये आम्ही येऊ दिलेली नाही। याही पुढच्या काळामध्ये हे इफेक्ट कोरोनाचा जाईपर्यंत आणि लॉकडाऊनची मुदत संपेपर्यंत हे सर्व नॉर्मल पद्धतीनं अत्यावश्यक बाब म्हणून करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। एवढं या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो।